नमस्कार, मी संदीप खळे. आज आपण आहोत दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची निवडणूक मोठी रंगतदार होते. केंद्रीय मंत्री भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे यांच्यामध्ये ही प्रामुख्याने लढत होत आहे. या लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघामध्ये या उमेदवारांसाठी सभा घेतलेली आहे. आणि आज आपण दिंडोरी शहरामध्ये आहोत. दिंडोरीतील नागरिकांशी आपण संवाद साधणार आहोत. नक्की ते कोणासोबत आहेत? भारती पवारांसोबत आहेत की भास्कर भगरेंसोबत आहे? या ठिकाणी नरेंद्र मोदींची आवा आहे की शरद पवारांची, याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न करू. नक्की या मतदारसंघातील प्रश्न काय आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू. काही नागरिक आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. सरकार व समाधानी आहात का तुम्ही? काय मला नाही कळत बाबा. सरकार जे आहे, सरकारच्या योजना कशा वाटतात तुम्हाला? चांगले आहे ना? चांगले आहे, चांगले आहे. मोदी सरकार चांगले आहे. मोदी सरकार चांगले आहे. निवडणूक लागलेली इथं माहिती आहे. कोण उमेदवार आहेत? उमेदवार नाही सांगताय ना. नाही, मोदींचं चिन्ह कोणतं आहे माहितीये का? हा, ते फुल आहे ना गुलाबाचं, कमळ. हा, कमळ, कमळ, कमळाचं. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. निवडणूक लागलेली माहितीये तुम्हाला? निवडणूक लागलेली माहितीये का? हो. कोण उमेदवार आहेत? उमेदवार आपले हे आहे ना, भारतीताई. काय भारती पवारांचं चिन्ह? भारती पवारांचं चिन्ह आहे आपलं हे काय म्हणते. त्यांच्या विरोधात कोण आहे? त्यांच्या विरोधात बगरे. बगरेंचं चिन्ह काय? त्यांचं नाही माहिती. नाही माहिती हवा कोणाची? नाही नाही, यांच्याकडे इंटरेस्टच घेत नाही मी. राजकारणात इंटरेस्ट? राजकारणामध्ये मुळीच इंटरेस्ट नाही. काय बरं एवढी निराशा आहे? नाही नाही, याचं कारण ते कुणी जरी आला राजकारणी ना, तिथे खुर्चीवर गेला तर तो आरामखोर झाला. सर्वसामान्याचे प्रश्न सोडवत नाही. नाही, अगदी कधीच नाही सोडणार आहे. नाही सोडवले नाही, यांच्या भरत्या करता करता गेलं जाते. या आरामखोराचा कोणत्या शेतकरी आजपर्यंत यांनी विचार केला? हा, केला का एखाद्या? सांगा मला, एखाद्या शेतकऱ्याचा विचार केला यांनी? मतदान तर करायला पाहिजे ना. मतदान करायला पाहिजे. मतदान चुकून मोकळं व्हायचं फक्त. त्याला द्यायचं कोणला तरी. योग्य उमेदवार दिला पाहिजे ना. योग्य आला कोणताही दिला ना तरी तो तिथे गेला का? गहू खातोच. आता भारती पवारांचं काम कसं आहे? गहू खाणारच ते. कुणी यायचो तिथं? एक्स वाय झेड काय? हे गहू खाल्याशिवाय राहणार नाही. गहू खाल्याशिवाय पोट भरत नाही बडव्यांचं. हॅलो, महाराष्ट्राचं राजकारण बदललंय, त्याच्याबद्दल काय वाटतं? राजकारण जरी कुठलंही बदललं, काही झालं ना, याच्यात तुम्ही किती डेव्हलप करायचा प्रयत्न करा, काही होणार नाही. राजकारण भ्रष्टाचार थांबणार नाही यांचा. ताई तुम्ही कुठल्या आहेत? तुम्ही कुठल्या? निवडणूक लागली माहितीये तुम्हाला? माहिती. कोण उमेदवार आहे? नाही सांगते. नाही सांगणार. मतदान करताय का तुम्हाला? हो. सरकारच्या बाजूने मतदान केलं पाहिजे का विरोधात करायला पाहिजे? सरकारच्या बाजूनेच केलेलं पाहिजे. काय योजना आहे सरकारच्या की त्यामुळे सरकारला मतदान केलं पाहिजे? एवढं तर काही सांगता येणार नाही, पण मग जे सरकार चालू आहे त्यालाच मतदान केलेलं बरं. काही सरकार बाबत नाराजी व्यक्त करतात काही लोक? हा, काही करतात. त्यांना तसं काही वाटत असेल म्हणून काही करत असतील ना. समाधानी आहात? हो. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. उमेदवार कोण आहे? बगरे, परत भारती पवार आहे. बगरेंचं काय चिन्ह आहे? तुतारी. आणि भारती पवारांचं? गुलाब. कमळ आहे का? तेच कमळ. कशा पद्धतीने लढत होईल? तिने सांगते. शेतकरी समाधान आहे का सरकारवर? हो, समाधान. भारती पवारांना मतदान करेल का शेतकरी? करतील ना. बगरेंना? बगरेंना करतील. काही तिकडे करतील, कोणना करतील? हवा कोणाची जास्त? हवा कोणाची? तिने सांग. निवडणूक लागलेली माहिती आहे तुम्हाला? हा, माहिती आहे ना. कोण उमेदवार चांगला आहे? बगरे सर. भारती पवार का नको? नाही, नको आहे. बीजेपी नकोच आहे. का नको आहे बीजेपी? नको आहे बीजेपी. आपण कारण असेल शेतकरी विरोधी म्हणून. शेतकरी विरोधी काय धोरण आहे शेतकरी विरोधी? सगळे चुकीचे धोरण आहे सगळे. शरद पवारांची हवा आहे का इकडे? आहे ना. सहानुभूती आहे की उमेदवार चांगला आहे? उमेदवार चांगला आहे दोन्ही गोष्टी. मोदींची ताकद तर भारती पवारांच्या पाठीशी? नाही, तसं काही इकडे काही दिसत नाही. तसं आमच्या भागामध्ये शरद पवारांना साथ देईल का दिंडोरी? हो, देईल. दे हे म्हणतात शरद पवारांना साथ देईल दिंडोरी, वाटत तुम्हाला देते? नाही, आता मी नाही बोलू शकत जास्त. मी विरोधी पक्षाचा माणूस. मग का सांगा ना तुमच्या पक्षाचे काय? दोन मिनिटं दुसऱ्या. काय वाटतं तुम्हाला, कुणाची हवा येते? शरद पवार साहेबां. शरद पवारांची? काय बरं शरद पवारांची हवा? शरद पवार साहेबांनी शेतकऱ्याला खूप केलं आमच्या. बीजेपी सरकारवर नाराज काय?
बीजेपीने काम केलंच नाही ना, काहीच काम होत नाही, सगळ्या शेतकऱ्यांना नाराज करून टाकलंय. काय अडचणी शेतकऱ्यांच्या? शेतकऱ्यांचे कर्ज हे शेतपवार साहेबांनी भरपूर केलं शेतकऱ्यांसाठी, पाण्याचा पुरवठा आहे सर्वांसाठी. पवारांच्या मागे मोठी ताकद आहे, त्यांना भगरे सर कसे उत्तर देतील? ताकद आहे भारतीय पवार साहेब, भारतीय पवार काम नाही केलं, कसे पायदोष काम नाहीये, सर्वसामान्य मागे उभे राहतील. हो बार शरद पवार साहेब शिरे भांडर साहेबांच्या मागे परत दिंडोरी उभी. जिरवळ साहेबांचा मतदारसंघ, जिरवळ साहेब कोणच काम करतात? जिरवळ शरद पवार साहेब राष्ट्रवादी, पण ते अजित पवारांसोबत येत. हो आता बघू, अजित पवार साहेब ते पळतात, पण लोक शेतकरी आवडत बनणं आहे. भांगर साहेब शरद पवार साहेब, अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न करू. निवडणूक लागलेली माहिती आहे तुम्हाला? नाही माहित. काय कांद्याला बाजार काय? कांद्याला कुठं बाजार आहे? तुम्ही कसे विकताय? मी आता विकू राहिले 10-12 रुपये किलो. परवडत का एवढं? परवडत आहे, काहीच नाही. कशामुळे बाजार पडली? आता कशामुळे पडली, हे सरकार आहे, सरकारची धोरण नाही चांगली, धोरण नाही चांगली. शेतकरी सरकार विरोधी मतदान करेल का? कसं काय करेल? शेतकऱ्याच्या शेतकरी सरकारच्या विरोधात का जाईल का? सरकारच्या बाजूने करेल मतदान? नाही करणार, नाही करणार. तुम्ही कुठले जॉब करताय तुम्ही? हो. सरकारवर समाधान आहात का? सरकारवरती ना, केंद्र सरकार राज्य सरकार मोदी सरकारच्या अशा कोणत्या योजना आहेत की त्याच्याकडे पाहून त्यांना मतदान केलं पाहिजे तरुणांनी? हे बघ, आता मोदी सरकारचं थोडं शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष आहे आणि शेतकरी वर्ग नाराज आहे त्यांच्यावर. थोडं त्यांनी बघितलं पाहिजे, शेतकरी वर्ग झालं, युवा वर्ग झालं, नोकरदार, बेरोजगारी आहे असं पण ओरडवते. बेरोजगारी 100% बेरोजगारी आहे, त्याच्यावरती पण त्यांनी काहीतरी डिसिजन घेतलं पाहिजे. आपले मोदी सरकार म्हणजे बरोबर आहे, सध्या पाहिजेलच सेंट्रल गव्हर्नमेंट मध्ये पाहिजे. जे जिरवळ आहेत आमदार, त्यांचं काम कसं आहे? जिरवळ साहेबांचं पण काम चांगलं आहे, ते अजित पवारांसोबत गेलेत, तर त्याचा त्यांना फटका बसेल का भविष्याच्या राजकारणात? हो बसेल ना, मग यांनी जर असं केलं तर जनता, शेवटी जनतेचा निर्णय आहे. शेतकरी जर एवढे नाराज आहेत तर ते भास्कर बगरेंसोबत जातील का? आपल्या झिरवळ साहेब ना? नाही नाही, शेतकरी जे आहेत, शेतकरी मतदार जे आहेत ते नाराज आहेत, तर ते भास्कर बगरेंसोबत जातील का? हो. आता इथं जर दिंडोरी लोकसभेचं जर बघितलं तर बहुतेक लोकांची जी पसंती ती बगरे सरांकडे. तुम्हाला काय वाटतं कोणाची हवाय? एकदा चान्स दिला पाहिजे बगरे साहेबांना. बगरे सरांचं काय काम आहे की त्यांना चान्स दिला पाहिजे? एकदा आपले यांना चान्स दिला, एकदा यांना पण चान्स द्या. असं बगरे सरांचे प्लस पॉईंट काय आहेत की त्यांना निवडून दिले? निवडून आलं समजेल ना आपल्याला, निवडून आलं समजेल. हो. निवडणूक लागली माहिती आहे का? हो. कोण उमेदवार आहेत? भारती पवार आणि भास्कर बगरे. भारती पवारांचं काम कसं आहे? काम चांगलंच आहे बाबा, थोडंफार लोक नाराज होणार. केंद्रीय मंत्री आहे त्या आणि आता एमआयडीसी पण चालू झाली आणि वरती सरकार जर मोदीच येणार आहे तर विरोधातला माणूस देऊन काय उपयोग होणार आहे? परत माझा 10 वर्ष मागे जाणार आहोत. आम्ही बऱ्याच लोकांची प्रतिक्रिया घेतल्या, पण शेतकरी बगरे सरांना पसंती देत आहेत. हा नाही, शेतकरी काही गोष्टी नाराज झाले, शेतकरी नाराज झाले थोडेफार, पण आता सगळ्यांना हमी भाव देणं शक्य नाही, तो विषय महत्वाचा आहे. राहुल गांधींनी एक भूमिका मांडली की उद्योजकांचं कर्ज माफ होत आहे, शेतकऱ्यांचं सरकार करत नाही कर्ज माफ, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, शेतकऱ्यांचं कर्ज माफ होतच आहे ना, ओटीएस होतच आहे आणि उद्योगपतींचं काही कर्ज माफ होत नाही कधी. त्यांचे जामीन आणि ते डायरेक्ट हे होऊन जातं, शासनाचे डायरेक्ट नावावर होऊन जातात. आज ते बरं पळून गेले, पण यांचे कर्ज कोणी काढलं होतं पहिले? यांच्या काळातच काढलं ना पहिले. भारती पवारांची अशी कोणती कामं या मतदारसंघात की त्याच्याकडे पाहून मतदारांनी मतदान केलं पाहिजे? नाही, आता दिंडोरीमध्ये आता एमआयडीसी चालू झाली, ते एक महत्वाचं काम आहे. आणि अजून त्यांनी काही प्रोसेस चौपदरीकरणाचा मुद्दा तो पण आलाय, तो फायनल स्टेजला आहे. आणि दवाखान्याचं पण आहे ना, ते मोठं वनीला होणार आहे असं त्यांनी केलेलं आहे. आणि आता आपले याला पण पिंपळगावला पण चांगलं याच्यात चालू आहे. मोदी साहेब आले होते काल प्रचारासाठी, त्यांच्या त्यांनी काय आश्वासन दिलं त्या भागातील लोकांना? आता लगेचच्या लगेच काही लगेच पूर्ण काही होणार नाही, शेतकऱ्यावर लोक नाराज आहे, थोडे शेतकरी नाराज आहे थोडेफार, पण त्याच्यासाठी त्यांनी तेच मोठा हब काय तयार करायचे तिथं 140 एकर मध्ये, तेच काम चालू करायचं. शेतकऱ्याबाबत मोदी सरकार उदासीन का आहे एवढं? नाही, आपण म्हणतो उदासीन आहे, पण प्रत्येक गोष्ट प्रत्येकांना खाणारे पण सांभाळायचे आणि हे पण पिकवणारे पण सांभाळायचे, सगळ्या गोष्टी लगेच लगेच काही होऊ शकत नाही. भारतीय पवार येतील निवडून? येतील, येतील 100%. भारतीय पवार येतील? हो, निवडून 100% येतील. आणि भास्कर बगरेंना का निवडून देणार नाहीत लोक? नाही, आता ते नवीन आहे ते चेहरा त्यांचा. शरद पवारांबद्दल सहानुभूती, ती सहानुभूतीचा फायदा होईल का त्यांना?
एवढं राजकारणाचं आपल्याला माहित नाही. शरद पवार राज्यात सहानुभूती थोडीफार सहानुभूती होणार, थोडीफार जिरवळ साहेब कोणाचं काम करते ते आता यांच्याच भारतीय जनता पक्षाचं काम करणार. त्यांचं राजकीय मतभेद राहिलेले गेले अनेक दिवस, आता कसं काम करते पण आता शेवट पुढच्या वेळेस आता एकत्र सरकार आहे, शिंदे सरकार एकत्र त्याच्यावर. काळात पवार साहेबांच्या सोबत जिरवळ साहेब गेले अशी एक बातमी आली होती, ते खरं होतं ते खरं ते फोटो होते. एका मंदिराच्या उद्घाटनासाठी गेले होते, हे गेले ते नंतर येऊन बसले. याच्यावर व्यासपीठावर आले म्हणजे आजचाच नाही राहत ना. आता अमोल कोल्हे आणि ते विरोधक होते, ते समोर एका ठिकाणी भेटलेत ना. दिंडोरी विधानसभेमध्ये शरद पवारांना सोडल्याचा तोटा जिरवळ साहेबांना भोगायला लागेल का पुढच्या काळात? नाही, तोपर्यंत जर शरद पवारांनी तिकडे जर हे केलं समजा, यांना सपोर्ट केला तर मग ते काही होणार नाही, मिटून जाईल सगळं. तोपर्यंत काही सांगता येत नाही खरं काही खोटं. वातावरण तर खूप तापलंय अजित पवार विरुद्ध शरद पवार. आता भविष्यात एकत्र येतील, भविष्यात एकत्र येणार जी हे ना किती काही म्हटलं तरी एकत्र येणार. राजकारणात खरं काही सांगू शकत नाही. अजून काही नागरिकांचे बोलणे काय? व्यवसाय काय? शेती. काय शेतामध्ये? आता काही नाही. काही नाही, पाणी नाही शेताला. पाणी आहे पण आता बाग येत होतो. द्राक्ष बाग आहे, द्राक्षाला बाजार भेटले वर्षी काय 29 रुपये होता. एवढी कमी का बाजार? आम्ही हार्ली मध्ये होतो ना. हार्ली मध्ये निर्यात चालू होती का द्राक्षाची? हा चालू होती. कांदा नाही करत तुम्ही? आहे ना कांदा. आहे ना. कांद्याला बाजार आहे का वर्षी? कांद्याला आहे ना 1500 रुपये. समाधानकारक आहे. सरकारची जी धोरण आहे त्याच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? त्याच्याबद्दल काय आता शेतकरी नाराजच राहणार? काय नाराजच राहणार. आता जी निवडणूक येऊ घातली त्या निवडणुकीत शेतकरी सरकार सोबत राहील का जाईल विरोधात? त्यांनी आपण कोणाचं सांगू शकत? चर्चा असते ना शेतकरी सांगू शकत नाही ना. ते शरद पवारांची हवा आहे म्हटलं जात आहे का? आता महाराष्ट्रामध्ये आहे पण काय सांगते. दिंडोरीत आहे का? नाही दिंडोरीत. भारती पवारांच्या कामाबद्दल काय वाटतं तुम्हाला? कसं काम करत? आमच्या परिसरात तर काही कामं नाही, एवढी परिसरात कामं नाही त्यांच्या. त्यांनी रस्ते केले, MIDC आणली असं बोललं जातं. रस्ते तर आता आमचे तर नाशिक हवे, एवढं वणी म्हणजे दुसरं राज्य जॉईंट असताना नाशिक हवे बंदच आहे. म्हणजे काम बंद आहे, अर्ध अर्ध अपुरच काम. मोदी साहेब आले होते काल, भाषण ऐकलं का? नाही. टीव्हीवर पण नाही ऐकलं? नाही. मोदी साहेबांनी भारतीय पवारांसाठी जी सभा घेतली त्याचा फायदा होईल का त्यांना? व्हायला पाहिजे असं अंदाज तर आहे. बगरे सरांच्या प्रचारात कोण होतं का? बगरे सरांचं नाही. बगरे सरांसोबत जातील का शेतकरी? शेतकरी जातील, शेतकरी वर्ग जाईल. कमीत कमी अर्धा वर्ग शेतकरी बगरे सरांसोबत राहील. उमेदवार चांगला आहे म्हणून की शरद पवारांचा उमेदवार आहे म्हणून? नाही, उमेदवार चांगला आहे. उमेदवार चांगले तसे उमेदवार दोन्ही चांगलेच, भारतीय पवार बी चांगले आहे, बगरे सर बी चांगलेच आहे. त्यांचा 5 वर्षाचा कार्यकाल तुम्ही समाधान नाही? कोणाच्या? भारतीय पवारांच्या. समाधान म्हणजे आमच्याकडे कधी आमच्या गावाला व्हिजिटच दिली नाही. तुमच्या गावाला व्हिजिट नाही दिली? हे म्हणतायत बगरे सरांना पाठिंबा राहील, तुम्हाला काय वाटतं? आमचा तर भारतीय पवारांना पाठिंबा आहे. का बरं भारतीय पवारांना? कारण की कामं बी भरपूर के आरोग्याचे कामं केले, दवाखान्याचे बी कामं केलेले भरपूर, दवाखान्याचे दिंडोरी दवाखान्याने बी आम्हाला खूप मदत केलेली त्यांनी फोन केल्यावर. मोदी सरकारबाबत नाराजी व्यक्त केली जाते, ती नाराजी आहे का मतदार सरांची? भरपूर जण शेतकऱ्यांची नाराजी आहे आम्हाला बी मान्य आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी आता काल बोललेले कांद्याच्या बद्दल याच्याबद्दल ते बोलले का आम्ही ते करून घेऊ, काही अडचण नाही त्याच्यामुळे ते पुढचे करू. शेतकरी ऐकतील का मोदी साहेबांचं? शेतकऱ्यांनी तर ऐकायला तर पाहिजे, पण आता ते बोलले, आता ते बोलले त्यांनी केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. भारतीय पवारांचा विजय किती मतांनी होईल? जास्तच नाही, 38 लढत आहे इथं आता सध्या. नाही तर इथं फक्त बालेकिल्ला फक्त BJP होता, पण आता थोडासा फरक पडलेला आहे शेतकऱ्यांना. शरद पवारांचे आमदार आहेत इथं? हो आमदार आहे, पण मग त्याची बी काही फुटीर आमदार आहे, काही इकडे गेलेले काही तिकडे गेलेले. आता जिरवळ साहेब आता त्यांचं कुठं कॉल आहे त्याच्यावर बी महत्व आहे ना. काय आतून वेगळं नाही करणार जिरवळ साहेब? आता काय सांगता येतं? आता इकडून तिकडे गेले तिकडे इकडे आले आता काय होतं याच्यावर मी महत्व. राजकीय अनुभवानुसार काय वाटतं? राजकीय अनुभवानुसार इथं भारतीय पवार लागून जाईल. भारतीय पवार लागू? हो. पण जिरवळ साहेब बगरे सरांना आतून सपोर्ट करतील का? असं तर मागं झालं होतं, घडलेलं होतं, पण आता कसं आहे राजकारण आहे, कोण कुठं काय मधल्या मध्ये काय खेळी कळ रात्रीच्या रात्री. पवारांचा दबाव घेतील का जिरवळ सर? हा घेऊ शकता सर. तुमचे काय काय व्यवसाय काय तुमचा? शेती. काय शेतात? शेतात काही नाही. कोबी फ्लावर, तांबा. कोबी फ्लावरला बाजार आहे का? कोबी फ्लावरला कधी राहतो बाजार, कधी नाही राहतो, स्थिर नाही शेतीचा बाजार. मार्केट कोणतं तुम्हाला? नाशिक मार्केट. चांगला बाजार भेटतो? बाजार कधी भेटतो कधी बेभावही जातो, कधी बाजारही भेटतो. सरकारने आता आडत बंद केलेली, आडत घेतली जाते का मार्केटला? काय आडत बंद केली नाही गेली, ते शेतकऱ्यांकडून सगळ्या प्रकारे वसूलच केलं जातं. ती काय वसूलच करतात? वसूल होत. कागदोपत्री बंद केस? बस
दोन भाव कमी घेतला म्हणजे आडत ते सगळं आलंच ना पाडून घेतलं म्हणजे ते आलंच तिथं. शेतकरी या मतदारसंघात कोणासोबत जाते? शेतकरी मतदारसंघात आता सध्या तर 10 वर्ष भाजपचेच खासदार होते पण या यंदाच्या निवडणुकीत लोकांची मानसिकता थोडी बदलली. बगरे सरांसोबत जायचं प्लॅनिंग. शरद पवारांना सहानुभूती आहे? सहानुभूती आहे ना मग पक्षपुटीचा या सगळ्या गोष्टीचा परिणाम लोकांचे सहानुभूती 100%. अजून काही नागरिकांशी बोलण्याचा प्रयत्न कर. कोणत्या पक्षाचं काम करतात? बीजेपी. काय बीजेपीची धोरणं की त्याच्याकडे पाहून लोकांनी मतदान केलं पाहिजे? बीजेपीचे धोरण म्हणजे असं नरेंद्र मोदींनी प्रत्येक देशात जाऊन प्रत्येकाशी माहिती काढलेली आपल्या देशासाठी कोणते पंतप्रधान झालेले त्यांनी भरपूर तरुणांसाठी काय योजना आहेत की त्याच्याकडे पाहून तरुणांनी मतदान केलं पाहिजे. तरुणांसाठी त्यांनी ते अजून आता शिक आता जी पुढची पिढी आहे त्यांच्यासाठी ते भरपूर काही करणार आहे. अजून माझे तसे अपेक्षा ठाकरे म्हणतात की त्यांनी सगळे रोजगार गुजरातला नेलेत त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही असं काहीच नाही काही नेले नाही रोजगार बिर प्रत्येक देश सरकार जे असं आलं का ते असंच म्हणणार आहे त्यांच्याविषयी असं चालूच राहणार आहे. दिंडोरी परिसरात तरुणांना रोजगार मिळावा पुन्हा असे काही प्रोजेक्ट आलेत का? आता रिलायन्स कंपनी आहे भरपूर आवनखेड खदवड पाटर भरपूर एमआरडीसी तयार सामान्यांना रोजगार भेटलेत का स्थानिकांना? 100% भेटणार ते रिलायन्सला. शेतकरी नाराज आहेत त्याचा तोटा भारतीय पवारांना सोसावा लागेल का? नाही असं काही नाही सर तोटा असं देवरतून दुष्काळ पडल्याशिवाय त्याच्या तोटा विषय काही नाही मागच्या वेळेस पंतप्रधान होते असं काही नाही का तोटाने झालं असं शेतकऱ्यांना. शेतकरी वर्ग नाराज आहे 100% त्याचा काही प्रॉब्लेम नाही. 100% बीजेपी शेतकरी जर विरोधात गेला तर निवडून येणं अवघड जाईल. नाही असं काहीच नाही 100% भारतीय पवारात निवडून येणार. 100% भारतीय पवार. तुम्हाला काय वाटतं? नाही सांगताय मतदान कोणाला करायला पाहिजे? बगरे सरांना करायला पाहिजे की भारतीय पवारांना? दोन्ही चांगलेच आहे बगरे सर पण चांगलेच आहे दोन्ही निवडून आले चांगले. यांच्या मताची तुम्ही सहमत आहात का? बीजेपी सरकार चांगले म्हणतायत रोजगाराची संधी दिल्यात भेटतात का तरुणांना रोजगार? नाही भेटत. यांच्या मताची तुम्ही सहमत नाही? तरुणांना रोजगार देण्यासाठी या भागात कोणते प्रोजेक्ट यायला पाहिजे? शेतकरी नाराज. शेतकरी नाराज तरुण त्यांना बेरोजगारी नाही रोजगार नाही? नाही. दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आहोत. दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील दिंडोरी शहरामध्ये आपण आहोत. नरहरी झिरवळ जे उपसभापती आहेत विधानसभेचे त्यांच्या मतदारसंघातील नागरिकांशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला. भारती पवार की भास्कर भगरे नक्की कोणाला साथ देणार येथील नागरिक याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. पुढे जर्नालिस्ट विशाल सह संदीप कळे दिंडोरी नाशिक. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. असतं उमेदाटी.